गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर या दोन गुलाबरावांमध्ये पुन्हा एकदा काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कोणते गुलाबराव कुणाचा काटा काढणार असा सवाल आता उपस्थित होतोय. पाहुयात याच वरचा स्पेशल रिपोर्ट. जळगावात गुलाबराव दोन, कुणाचा काटा काढणार कोण? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. गुलाबराव पाटील म्हणजे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे एक वजनदार नेते. शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवून पुन्हा एकदा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बनले. आगामी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. मात्र या मतदारसंघातून त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात उभे टाकण्याची शक्यता वर्तवली जाते. या दोन गुलाबरावांमध्ये 2009 आणि 2014 काटीकी टक्कर पाहायला मिळाली होती. 2009 राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या गुलाबराव देवकरांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचा पराभव केला आणि विधानसभा गाठली. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळालं. पुढे जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीनं 2014 देवकरांनाच पुन्हा एकदा तिकीट दिलं. पण या लढाईत गुलाबराव पाटलांनी मागच्या पराभवाचं उट्ट काढलं आणि विधानसभेची पायरी चढून राज्यमंत्रीपद मिळवलं. 2019 राष्ट्रवादीनं गुलाबराव देवकरांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं, पण तिथंही त्यांचा पराभव झाला. 2019 विधानसभेला मात्र पक्षानं देवकरांना डावलून पुष्पा महाजन यांना तिकीट दिलं, पण शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी या निवडणुकीतही बाजी मारत थेट राज्याचं पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळवलं. गुलाबराव पाटलांनी आतापर्यंत 5 विधानसभा लढवली आहे. 2009 पराभव वगळता ते 4 निवडून आलेत. 2 एरंडोल मतदारसंघातून तर 2 जळगाव ग्रामीणमधून निवडून आले आहेत. कसा राहिलाय गुलाबराव पाटलांचा राजकीय प्रवास, एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एरंडोल विधानसभा मतदारसंघ 1999 गुलाबराव पाटील विजयी शिवसेना, महेंद्रसिंह पाटील पराभूत जनता दल संयुक्त. 2004 गुलाबराव पाटील विजयी शिवसेना, महेंद्रसिंह पाटील पराभूत काँग्रेस. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 2009 गुलाबराव देवकर विजयी राष्ट्रवादी, गुलाबराव पाटील पराभूत शिवसेना. 2014 गुलाबराव पाटील विजयी शिवसेना, गुलाबराव देवकर पराभूत राष्ट्रवादी. 2019 गुलाबराव पाटील विजयी शिवसेना, चंद्रशेखर अत्तरदे पराभूत अपक्ष. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच उमेदवार राहणार असून महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवकर विरुद्ध पाटील ही दोन गुलाबरावांमधील लढत पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. एकूणच काय तर या दोन गुलाबरावांच्या निवडणुकीत कोण कुणाचा काटा काढणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे, हे नक्की. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा.